प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृति संगठन। आपण पाहत आहात अनेक दिवसापासून माझे आणि एक अडगळीत पडलेल्या पुढाऱ्यांचे वक्तव्य जुगलबंदी रंगलेली आहे। त्यात स्वतःला खूप मोठा नेता आणि एका संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून घेणाऱ्या सौम्य घोषित अध्यक्षांनी जे भाष्य केले त्यावरून त्यांची लायकी कळते। अहो, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचे वय झालेले आहे, याची मर्यादा ठेवून आम्ही आपल्याला अभे होतो हो म्हणतोय, आणि तुम्ही जे आहे ना एकेरी भाषेत अभे तुभे म्हटलेलं आहे, हे तुमच्या पदाला आणि वयाला शोभणारे नाही। आता सध्या मी चिराग अली कब्रस्तानबाबत काहीही एक बोलणार नाही, कारण चिराग अली कब्रस्तानबाबत सोलापूर येथे आमचे सत्तारभाई शेख यांनी खटला दाखल केलेला आहे आणि मी स्वतः मुंबई हायकोर्टात एक याचिका देखील दाखल केलेली आहे की चिराग अली कब्रस्तान हे मुसलमानांची आहे, कोणी एका वैयक्तिक समाजाची, पंथाची आणि एका संघटनेची नाही। याकरिता मी मागणी केलेली आहे, याचिका दाखल केलेली आहे, याबाबत मी काहीही बोलणार नाही। आणि आपण जे आरोप केलं ते चेअरमॅनबद्दल, अहो चेअरमॅन अनेक चेअरमॅनशी माझे संबंध आहेत, आपण कुठल्या चेअरमॅनबद्दल बोललं आणि ज्या चेअरमॅनबद्दल बोललं ते तुम्हाला सोडणार का? साहेब, आपले वय झालेले आहे, वयाप्रमाणे आपण वागा। आम्ही तुमचे वय बघून आपला आदर करतो, कारण तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून आहे ना। आत्तापर्यंत मी अडगळीत पडलेला म्हणत होतो, आता आपल्याला म्हणतोय अडगळीत नका, घरी बसा, शांत बसा, अन्यथा आमच्यासारख्या नालायक लोकांच्या तोंडी लागून आपण तोंड घशी पाडणार हे लक्षात ठेवा। कारण आम्ही आहोत बिंदास आहो, आम्ही आहे ना नागडे आहोत, तुम्ही आहे ना आमच्याबरोबर नागडं होण्याचा प्रयत्न करू नका। जर तसं केलं तर पूर्वी एक वेळ जिल्हा परिषदमध्ये महिलांनी जसं आपल्याला नागडं करून मारलं होतं, मी तर मारणार नाही आणि मीही नागडं करणार नाही। तुम्ही पुन्हा सोलापूर करा तर म्हणून स्वतः नागडं होणार, स्वतः मार खाणार हे लक्षात ठेवावे। आणि यापुढे माझ्या विरोधात बोलण्यापूर्वी 50 वेळा विचार करावे, अन्यथा नाईलाज असतो, आपल्या विरोधातही मला न्यायालयात जावे लागेल। धन्यवाद।